नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, मी नेहमी सांगतो की कोणतंही काम इस्त्री केलेल्या कपड्यासारखं सुबक, पद्धतशीर आणि ठीकठाक पाहिजे. हे काम जसं फोटो दिसत आहे तसं बिचमिडू नको. मित्रांनो, त्याचं कारण असं की वेळ, डिसिप्लिन आणि नियमाप्रमाणे केलेल्या कामापासून कधीही धोका पोचत नाही. आता या गिचकीड कामाबद्दल मी थोडंसं बोलतो आहे. पहिले आपण पाहू हे जे आहे हे मेन मीटर. पहा या मेन मीटरला पहा, हे वायरला थोडी जॉईंट दिसतात, असे जॉईंटही नको आहे. पहा आता आपण पहा, तिचं पहा, या असं वायरिंगला जॉईंट येऊ नको. केव्हाही वायरमध्ये जॉईंट कमीच कमी पाहिजे, कारण जॉईंट ॲड्स रेजिस्टन्स इन द वायर, आणि रेजिस्टन्स म्हणजे सोर्स ऑफ हीट आणि रिडक्शन इन व्होल्टेज. पहा म्हणजे पहा, हे काही जॉईंट मारले. दिस इज नॉट द वे ऑफ वर्किंग. आणि ह्या वायर स्ट्रेट पाहिजे, पद्धतशीर फिटिंग पाहिजे, क्लिटिंग पाहिजे, आणि हे डायरेक्ट भिंतीवर दिसतं. याच्याखाली लाकडी बोर्ड पाहिजे किंवा समथिंग मस्ट बी देअर फिटिंगसाठी. पहा त्याच्यानंतर ते पहा हे पहा, केवढे जॉईंट आणि कसं विचित्र, अगदी उष्णता निर्माण करा आणि आग लागण्यासाठी प्रोविजन भरपूर. पहा कसं पहा जॉईंटच आहे, हे असे जॉईंट नको आहे. पहा नुसते जॉईंट हे कामाची पद्धत नाही आहे, पहा. आता इथं खाली पहा. अरे बा, या ठिकाणीसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम. पहा आता या ठिकाणी आलो. पहा आता हा जो हे बघा, मला वाटतं बघा पहा याचं हे झाकण, या यम सी बीचं हे झाकण पहा कसं निखळून पडलं. हा इथं होल आहे, याला होऊ नये, कसायचंसुद्धा भान ठेवत नाही. पहा नुसतं अगदी बेदरकार, बेशिस्त, कसंही काम करा, मोकळं व्हा, चालू ठेवा. आग लागल्याशिवाय, शॉक लागल्याशिवाय सुधारणा नाही. पहा मंडळींनो, एवढं तिडकेनं कामी बोलतो कारण आपल्यामध्ये डिसिप्लिन बिलकुल दिसत नाही. ह्यापासूनच्या धोक्याचा विचार बिलकुल केलेला दिसत नाही, आणि ह्याचे नियम रेग्युलेशन बिलकुल वाचलेले दिसत नाही. हे सगळं आवश्यक आहे. पहा मित्रांनो, पहा किती बेशिस्त, बेदरकार, धोकेदायक कामं. आता पहा जाऊ लागेल इन्शुरन्स का. आता मला सांगा, ह्या वायर याच्याहून घेतल्या कशाहून, हे ऑन ऑफ कसं करायचं हो, थोडा विचार काही काही नाही काही. पहा तुम्हीच सांगा, ह्या वायर या स्विच म्हणा जी का त्याच्याहून घ्यायला पाहिजे होत्या का, पण याच्यामुळे तिथं बोट कसं घालणार, ऑन ऑफ कसं करणार, काही विचार नाही. हे बघा, इथे इन्सुलेशन डॅमेज काय, कसे कामं करतात देऊ जाणे. पहा आणखी या याच्याहूनही बाजरी काय पद्धतशीर, त्याला स्ट्रेट लाईन, रेक्टँगल, क्लिटिंग काय, कोण यांना सांगणार, भगवान दिवा. पहा या केबलला इथे हुक म्हणजे करा अँकरिंग, याचं अँकरिंग कशा करतात आय डोंट नो. पहा मिळतो आणि हे बघा, हे ग्रील आहो, ग्रील वरते तुम्ही वायरिंग करता ठेवता, केबल इथं इन्सुलेशन गेलं, करंट ग्रीलमध्ये उतरला, माणसं मरतील. पहा साहेब लोकांनो, पहा वेळ काढून विजीट द्या आणि असे मृत्यूचे सापळे जागोजागी नको. आणि याच्यावर सोल्युशन एकच की रेग्युलेशन 30 प्रमाणे इन्स्टॉलेशनचं पिरियॉडिकल इन्स्पेक्शन अतिशय आवश्यक याची सरकारने नोंद घेणं आवश्यक आहे. वीज कंपनीने नोंद घेणं आवश्यक आहे, नाही तर माणसं जागोजागी मरतील. शॉक अहो, शॉक लागला कोणी रिपोर्ट करत नाही, बेशुद्ध झाला कोणी रिपोर्ट करत नाही, मेल्यानंतरच रिपोर्टिंग होते.
आणि अशी अनंत शॉक लागत असते जो रेकॉर्ड होती तेही रेकॉर्ड पहा मुलींनो पहा तुम्हाला हे असं काम पटते का ढोकार आहे पहा पहा आणि मी एवढं पोट तिरी केले बोलल्याबद्दल कोणी दुखवलं असेल तर माफ करा पण अशी माणसं मारण्याचे सापळे जागोजागी लावू नका माझे रामदास खंडागळे रिटायर्ड चीफ मिनिस्ट्री अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर काइंडली सबस्क्राईब तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉरसर सेफ्टी सोडून आणि हे जे बोर्ड आहे हा जो बोर्ड आहे हा पहा जमिनीपासून एकदम कमी अगदी खाली हा रेग्युलेशनप्रमाणे पद्धतशीर राहिलं पाहिजे आणि महावितरणचं किंवा एम एस सी बीचं जे जुनं रेग्युलेशनचं रूट आहे हा जवळजवळ 5-6 फुटाजवळ पाहिजे जमिनीपासून पहा पटका आणि व्यवस्थित कामं करा वीज अपघात होऊ देऊ नका आणि साहेब लोकांना गव्हर्नमेंट आणि वीज कंपनीला नम्र विनंती की तुमच्या इन्स्टॉलेशन व्हिजिट वाढवा इन्स्पेक्शन वाढवा तोपर्यंत कामात शिस्तबद्धता येणार नाही लोकांवर धाक राहणार नाही कामगारावर धाक राहणार नाही आता सगळे बेधाक झालेले कोणाचा कुणावरही धाक नाही मनातील तशी कामं करतात मनातील तशी ठोपकीट करतात मनातील तशा वायरी ओढतात मनातील तसं जॉईंट मारतात थँक्यू काइंडली सबस्क्राईब.